साहजिकच आहे, याचं संपूर्ण श्रेय हे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय या महायुती सरकारचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमच्या सर्व आमदार आणि खासदार आणि मराठा समाजांच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना याचं श्रेय या देण्यात येईल. मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल सर्व सरकारचे प्रयत्न होते, परंतु मनापासून आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी जर खरे प्रयत्न कोणाचे झाले असतील ते फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकारचेच झालेले आहेत. कारण नुसतं आरक्षणाचं विधेयक काढणं किंवा आरक्षण विधानसभा आणि विधान परिषद मंजूर करून घेणं म्हणजे ते टिकत नाही हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यासाठी टिकणारं आरक्षण म्हणजे काय, तर मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या कशा पद्धतीने मागास आहे हे सिद्ध करणं, आणि हे सिद्ध करण्यासाठी 4 लाख प्रगणक या महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात राबत होते, घराघरात पोहोचत होते, पाहणी निरीक्षण करत होते, आणि हा डेटा जो आहे हा एम्पेरिकल डेटा गोळा करून खऱ्या अर्थाने आज 84% मराठा समाज हा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे सिद्ध झालेला आहे. खरं तर आपले मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी शब्द दिला होता दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी पार्कवरती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी या महाराष्ट्रातल्या मराठा जनतेला आरक्षण मिळवून देईन, आणि तो शब्द आज त्यांनी पाळलेला आहे. आज 1 दिवसाचं अधिवेशन बोलवून त्यांनी दाखवून दिलं की ह्या मराठी जनतेच्या पाठीमागे हे मुख्यमंत्री किती आहेत ते, मग ते देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांनी या सरकारने आणि त्यासोबत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचंही याला श्रेय जातं. या सर्वांच्या मिळून आज जो महाराष्ट्राच्या जनतेला जो न्याय दिलेला आहे तो खरोखर हा सरकारचा न्याय आहे. आणि मला वाटतं या 10% आरक्षणावरती जनता खरोखर खुश आहे. सगळ्यांचं सही असणार, अर्थात सरकारमध्ये आहे तर सगळ्यांचं सही असतात. त्याच्यामध्ये शिवसेना आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, सर्वांचं सही आहे, सगळं आरपीआय आहे, की याच्यामुळे याचं सगळ्यांचं सही आहे, सरकारचं पूर्ण सही आहे. एकट्याने कुणाचं कोणतंही काम होत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि हे राजकारण आहे, त्याच्याशिवाय सर्वांची एकत्र युती आहे, त्यामुळे ह्याचं श्रेय सर्वांना जातं. आणि सगळ्यात जास्त श्रेय द्यायचं जर ते म्हणेल मी तर ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांना जातं, कारण की ती दिलेला शब्द पाळण्यात त्यांचा 1 नंबर लागतो. आणि आजपर्यंत आपण जवळजवळ 1.5 ते 2 वर्षात पाहत आलो, जो जो जनतेला शब्द त्यांनी दिलाय तो तो शब्द त्यांनी पूर्ण करून आपल्याला दाखवलेला आहे, त्यामुळे हे संपूर्ण श्रेय हे मुख्यमंत्र्यांना जातं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.